तुम्हाला जर रॅप गाणी ऐकायला आवडत असतील तर MC स्टँड हे नाव तुमच्या ओळखीचं तर असणार आहे. MC स्टँड हा प्रसिद्ध रॅपर आणि हिपहॉप गायक आहे. भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. थोड्या दिवसापूर्वीच तो बिग बॉस 16 विजेता बनला. बिग बॉसमध्ये आल्यानंतर तर तो त्याच्या राहणीमानावरूनच चर्चेत आला. आपण आता बघूयात की तरुण पिढीच्या गळ्यात ताईत बनलेला MC स्टॅन हा नक्की कोण आहे. पुणे ते थेट बिग बॉस 16 आणि त्यात सुद्धा बिग बॉस 16 तो विजेता कसा झाला, कसा पोहोचला तो इथपर्यंत, कोण आहे MC स्टॅन की ज्याला लहान मुलंसुद्धा सहजच ओळखतात, तर चला बघूयात. नमस्कार, मी पूजा पवार आणि आपण पाहताय मराठवाडा साथी डिजिटल. MC स्टॅन याने फार कमी वयामध्ये लोकप्रियता मिळवली. बिग बॉसच्या घरात राहायला आल्यापासूनच MC स्टॅन खूप चर्चेत होता. बिग बॉसच्या घरातील आणखी एक सदस्य फार चर्चेत होता, तो म्हणजे अमरावतीकर शिव ठाकरे. सर्वांनाच अशी आशा होती की शिव ठाकरे हाच विनर होणार. मात्र प्रियंका आणि शिवला मागे सोडून MC स्टॅन हा बिग बॉसचा विनर ठरला. MC स्टॅन हा मराठी आणि हिंदी रॅपर आहे. वयाच्या 13 वर्षी त्यांनी कव्वालीच्या मार्फत संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. MC स्टॅन हा हिपहॉप गायक आणि प्रसिद्ध रॅपर आहे. त्याने अनेक मोठमोठ्या गायकांसोबत स्टेज परफॉर्मन्स केलेत. तसेच त्याचे भारतात आणि जगात अनेक चाहते आहेत. वयाच्या अगदी 13 वर्षी त्याने रॅप लिहायला सुरुवात केली आणि त्याने त्याचं पहिलं गाणं हे 8 असताना गायलं. मात्र तो व्हिडिओ रिलीज झाला नाही. शेजारी आणि त्याचे नातेवाईक त्याला सतत टोमणे मारायचे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना तो निव्वळ टाईमपास करतोय आणि आपला वेळ वाया घालवतोय वगैरे असं म्हणायचे. खरं तर त्याच्या आईवडिलांनाही त्यांनी अशा प्रकारे गाणं म्हटलेलं आवडत नव्हतं. पण काही वेळेनंतर स्टॅनची मेहनत बघून तेही त्याला साथ द्यायला लागले. स्टॅन बिग बॉसच्या घरात नेहमी 1.5 कोटींचे शूज आणि 80,000 घालून राहायचा. पूर्ण सीझनमध्ये तो त्याच्या राहणीमानावरून चांगलाच चर्चेत राहिला. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठवाडा साथीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.